साताऱ्यामध्ये आज माझी लाडकी बहीण योजना महिला मेळावा पार पडतोय आणि या मेळाव्याला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये कधीही खंड पडणार नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. तर सावत्र भाऊ असा उल्लेख करत विरोधकांवरती टीकासुद्धा केलेली आहे. आज खऱ्या अर्थानं सावित्रीच्या लेकी या ठिकाणी एकत्रित झाल्या आहेत. ज्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ठेवली त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरणी देखील नतमस्तक होतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि ज्यांनी महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आमच्या महिलांना एक सुरक्षा प्रदान केली ते आपले लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, आपले लोकप्रिय पालकमंत्री शंभूराज देसाईजी, या खात्याच्या मंत्री आदितीताई तटकरे, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, सन्माननीय महेशदादा शिंदे, जयकुमारजी गोरे, नरेंद्रजी पाटील, मकरंदजी पाटील, दीपकजी चव्हाण, धैर्यशीलजी कदम, पुरुषोत्तमजी जाधव, लोकेशचंद्रजी, जितेंद्र दुडीजी, समीर शेखजी, याश्नी नागराजन, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी विराट संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि थोड्याशा संख्येने उपस्थित असलेले माझे बंधू, उपस्थित सर्व मान्यवर, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की कालच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाडकी बहीण योजनेचा आम्ही शुभारंभ केला आणि शुभारंभानंतरचा पहिला कार्यक्रम स्वराज्याच्या राजधानीमध्ये साताऱ्यामध्ये होतो आहे आणि 50,000 वर आमच्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. एक अशी म्हण आहे, जाको राखे साईया मार सके ना कोय, म्हणजे ज्याच्या मागे साई त्याला कोणी मारू शकत नाही. आता आम्ही असं म्हणतो, ज्याच्या मागे ताई त्याला कोणी मारू शकत नाही. एवढ्या बहिणी एकत्रित झाल्यानंतर आणि त्यांचा आशीर्वाद म्हणजे मुख्यमंत्री महोदय आपल्या पाठीशी आता अशी कवच कुंडल उभी राहिली आहेत की यांची सेवा करण्याकरता आता आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही. खरं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आमच्या महिलांकेंद्रित अशा प्रकारच्या योजना या सातत्याने आपण सुरू केल्या, कारण देशाचे प्रधानमंत्री आज माझी लाडकी बहीण योजनेचा हा महिला मेळावा पार पडला. या मेळाव्याला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती होती. लाडकी बहीण योजनेमध्ये कधी खंड पडणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळेला बोलताना दिलेलं आहे. मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महिला केंद्रित धोरणाची सुरुवात आम्ही केली. मग लेक लाडकी सारखी योजना असेल की ज्यामध्ये घरी मुलगी जन्माला आली तर ती 18 वर्षाची होतपर्यंत 1,00,000 रुपये द्यायचे. आमच्या महिलांना एसटी मध्ये 50% मध्ये प्रवास करण्याकरता त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात निर्णय घेण्यात आला. भगिनींनो, तुमची शक्ती काय आहे बघा, 50% एसटीचा प्रवास दिला तर इतक्या भगिनींनी प्रवास केला की नुकसानीत असलेली एसटी नफ्यामध्ये आली आणि आता त्या ठिकाणी एसटीला फायदा होतो आहे आणि महिलांचा देखील कॉन्फिडन्स वाढलाय. त्या आता आपल्या घरी घरच्या पुरुषांना सांगतात, तुम्ही जर तालुक्याला जिल्ह्याला गेलात दुप्पट पैसा खर्च होतो, प्लस तुम्ही काहीतरी चयन त्या ठिकाणी करून येता, मी गेली
अर्ध्या पैशामध्ये जाऊन येते आणि पैसे वाचवते, त्यामुळे तुम्ही घरी बसा आणि मला जाऊ द्या। हा कॉन्फिडन्स आज आमच्या महिलांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय। आमच्या मुलींकरता शिंदे साहेबांनी आज या ठिकाणी मोफत शिक्षणाची व्यवस्था केली। आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे लाडकी बहीण योजना, आज खऱ्या अर्थानं उद्या रक्षाबंधनाचा दिवस आहे। रक्षाबंधनामध्ये भाऊ तर ओवाळणी टाकतीलच, पण हे तुमचे राज्यातले जे भाऊ आहेत हे दर महिन्यात तुम्हाला त्या ठिकाणी ओवाळणी टाकणार आहेत, त्याच्यामध्ये कुठलाही खंड पडणार नाही। मी केवळ तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलोय, काही सावत्र भाऊ देखील आहेत, ते सावत्र भाऊ तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात। पहिल्यांदा सावत्र भावांनी कोर्टामध्ये जाऊन प्रयत्न केला लाडकी बहीण योजना थांबवायचा, कोर्टाने सांगितलं नो, आम्ही थांबवणार नाही, लाडक्या बहिणींची योजना सुरूच राहील। मग त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करून पाहिले, पण मी जसं सांगितलं ज्याच्या मागे ताई त्याला कोणी थांबवू शकत नाही, त्याच्यामुळे त्यांनी इतका थांबवण्याचा प्रयत्न केला तरी देखील काल 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये, भगिनींच्या खात्यामध्ये 3000 रुपये पोहोचलेले आहेत आणि लवकरच अजून 1 कोटी महिलांच्या खात्यामध्ये ते जात। नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत। असं सावत्र भाऊ असा उल्लेख करत विरोधकांवरती जोरदार हल्लाबोल केलाय, टीका सुद्धा करण्यात आलेली आहे। आज सातारामध्ये हा कार्यक्रम पार पडला, यावेळेला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची हजेरी बघायला मिळाली। मोठ्या संख्येने महिलांचा सुद्धा सहभाग यावेळेला साताऱ्यात होता। लाडकी बहीण योजनेमध्ये कधी खंड पडणार नाही असा उल्लेख यावेळेला बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय। पण काळजी करू नका, आणि तुम्ही बघा हे ज्या प्रकारे बोलतायत, उद्या चुकीनं जर हे सत्तेमध्ये आले तर पहिलं काम काय करणार, लाडक्या बहिणींचं अनुदान हे थांबवणार। पण काळजीचं कारण नाही, तुमच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा आपलं सरकार येणार आणि हे सरकार आल्यानंतर तुमचे पैसे असेच अबाधित त्या ठिकाणी सुरू राहणार। आज मला या गोष्टीचा आनंद आहे, आमच्या शेतकऱ्यांकरता आपण अतिशय चांगली योजना आणली, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपण घेतला। आज आमच्या शेतकऱ्यांना पुढचे 5 वर्षापर्यंत विजेचं बिल हे भरण्याची आवश्यकता नाही, त्यांचं बिल सरकार भरणार अशा प्रकारची योजना आपण आणली। महाराष्ट्रामध्ये 12,000 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती आपण सुरू केली, ज्याच्या माध्यमातून पुढच्या 1.5 वर्षानंतर 18 महिन्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 12 महिने 365 दिवस दिवसा चांगली वीज देण्याचा निर्णय आपण केलेला आहे। कुठल्याही शेतकऱ्याला रात्रीच्या विजेच्या भानगडीत आपण त्या ठिकाणी ठेवणार नाही। खरं म्हणजे सातारा जिल्हा हा एक वेगळाच जिल्हा आहे। पहिलं पुस्तकाचं गाव सातारा जिल्ह्यात झालं, पहिलं मधाचं गाव हे देखील सातारा जिल्ह्यामध्ये झालं, आणि आता मला सांगताना आनंद वाटतो महाराष्ट्रातलं पहिलं सौरग्राम हे देखील मान्याची वाडी हे देखील साताऱ्यामध्ये होत आहे। माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण होत आहे। याचा फायदा काय, या गावातल्या सगळ्या आमच्या नागरिकांना आता वीज मोफत मिळणार आहे। घरची वीज, दुकानाची वीज, सगळी वीज मोफत। माननीय प्रधानमंत्री महोदयांनी प्रधानमंत्री सूर्यघर योजना आणली, या योजनेच्या अंतर्गत या गावामध्ये आपण काम केलं, आता त्यांना 1 नवा पैसा देखील भरावा लागणार नाही। या गावाचं सगळं मिळून महिन्याचं वीज बिल 5.25 लाख रुपये होतं, आता ते 0 वर आलाय, 1 पैशाचं बिल देखील आम्हाला या ठिकाणी भरावं लागणार नाही। खरं म्हणजे मला या गावाचं अभिनंदन केलं पाहिजे, कुठलीही योजना आली
तर पहिल्यांदा हे गाव पुढे असतं आणि या गावाने यापूर्वी देखील अनेक चांगली कामं केलेली आहेत. 50 लाखाचा पुरस्कार देखील मिळवलेला आहे. आता इतरही गावांना विनंती करतो, तुम्ही ही पुढाकार घेतला तर तुमचे गाव आम्ही सौर ग्राम करू, कोणालाही विजेचं बिल भरावं लागणार नाही, म्हणजे शेतीचंही मोफत आणि घरातलंही मोफत अशा प्रकारची योजना आज या ठिकाणी आपण आणलेली आहे. आणि यासोबत आमच्या साताऱ्याच्या पोलीस विभागाने देखील माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या ठिकाणी भरोसा केंद्राचं भूमिपूजन आज होत आहे. त्या माध्यमातून आपल्या ऑटो रिक्षामध्ये QR कोड आपण देतो, साताऱ्याच्या बसेसमध्ये CCTV त्या ठिकाणी आपण देतो आणि या माध्यमातून महिलांची हेल्पलाईन देखील सुरू करतोय. कुठल्याही परिस्थितीमध्ये महिलांना कुठल्याही त्रासाला सामोरं जावं लागणार नाही आणि कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला तर समोरच पोलीस तुम्हाला तुमच्या हाकेवर उपस्थित असेल, तुमच्या मोबाईलवर उपस्थित असेल अशा प्रकारची व्यवस्था आपण केलेली आहे. आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचंही लोकार्पण आज होत आहे. मी आज पुन्हा एकदा आमच्या सर्व बहिणींना सर्व भगिनींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो. तुमचं प्रेम असंच आमच्या पाठीशी राहू द्या.